औक्षवंत व्हा, यशवंत व्हा, अखंड सौभाग्यवती भव. चला आता सगळ्यांच्या पाया पडून सुखी संसारासाठी आशीर्वाद घ्या. आणि हा फौजी, आता तुम्ही देश रक्षणासाठी जाणार आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देशाच्या संरक्षणाबरोबरच तुम्हाला संसारही बघायचा आहे. तिकडे गेल्यानंतर कसं लक्ष देणार आहात तुम्ही बघू, सुट्टी मिळत आहात. हा, फौजीला सगळ्यात जास्त देश महत्वाचा असतो, तेही बरोबर आहे, फक्त संसाराकडे दुर्लक्ष नको. वय आणि जेवढे दिवस तुम्ही इथं आहात तेवढे दिवस पत्नी बरोबर घालवा. वय हा गुरुजी, फक्त तुम्हीच सांगायचं राहिलो उत्तयाला. आम्ही सांगून सांगून कट्टळलो. हो फौजी, आता तरी लक्षात जरा ठेवा. कळलं बाबा. आता जोडीनं आमचा आशीर्वाद घ्या. हा, त्याच्याच पाया पडा आधी. पूर्ण एपिसोड पहा Z5. चला फौजी, तुम्हाला दोघांनाही नवीन संसाराच्या शुभेच्छा. थँक्यू. बर, आता दोघांनी पण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आमच्या सारख्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावे. ए राहुल्या, गप बसतस का? गप तो. जीजे, नमस्कार करतो. औक्षवंत वा, यशवंत वा, आणि लवकर लवकर मला परतून बघायला मिळते. शीतल, पदर नीट सांभाळ, आपल्यात चालत नाही. कसंय, आपल्यात ज्या गोष्टी चालत्यात ना त्याच करायच्या. तू आता ह्या घरची झाली आहेस ना, तिकडं आधी काय चालत होत तसंच तिकडं चालल असं काय नाही. हा, कळलं ना? वय नव्या नवरीला काही गोष्टी माहिती नसत्यात ना. चला आता मग परसाद घेऊया. नवगत कशाला गप्पा मारायच्या ना? तुला तर नुसतं खायचं सुचत. परसाद घ्यायचा म्हणजे काय? असा घ्यायचा नाही म्हणते मी, मी परसाद देणार आहे. शीतल, अगं तुमची खुरी दाखवा की सगळ्यांना. बर का उषा, लिकीनं स्वतःच खुली आवरली स्वतःची. जयश्रीची खुली आहे ती, तिनंच दिली ह्या दोघांना राहायला. शीतल, अगं दाखव ना तुझी खुली कशी आहे ती. अरे वा, चल शीतली बघूया खुली. निस्ती खोलीच दाखी बर का. वय बर. शीतले, ऐक, आत जसं आवरलंयस ना तसंच कायम नीट नेटक ठेवायचं बर का. आणि शीतले, नव्याचं 9 दिवस नको बर का. तिथं जशी वागायशीस तशी इथं वागू नकोस. पुष्पावाईनी कसं बोलल्या बघितलंस ना. इथं सगळं नीट समजून घे, शिकून घे. आणि कुणाला बोलायला जागा बी ठेवू नकोस. आणि हे बघ, जेवढ्या लवकर सगळ्या गोष्टी शिकून घेता येतील ना तेवढ्या लवकर शिकून घ्यायच्या. आणि बाकी काय, अडलं नडलं तर विचारायला जी जी आहेतच ती. हा, ऐ तुम्ही माझी खोली बघा आलाय तर माझ्या फायरिंग करायला. अगं अगं, किती जोरात हसताय. काय काय झालं? अगं म्हणजे जयश्रीचं असं झालंय आणि आपण इथं येऊन असं हसताना कुणी बघितलं नाही तर ऐकलं तर काय म्हणतील. पण काय बाई, त्या जयडीचं नशीब, एवढी गुन्हाची पोर आणि तिच्याच बाबतीत असं काय घडतंय कुणास ठाऊक. पण ज्याचं त्याचं नशीबच म्हणायचं त्याला आपण तर काय करणार. शिकले, त्या पुष्पावहिनीच्या वाकड्यात जाऊ नको बर का. नाही नाही, मी काच बोलत नाही. आणि नुसतं ऐकून बी घेऊ नकोस. हा अगं, ही काही येळ आहे का तिला असं काही बोलायची?
उगच तिच्या डोक्यात काय बी भरवू नका. शितले तू आता माहेर आलीस ना, मग बघ आम्ही दोघी तुला कसं ट्रेन करतो. काय होत आहे? वय चालेल. बर शितले, जरा तुझ्या मिस्टरांना बोलव की. मिस्टरांना? अग म्हणजे अजिंक्यांना. आजा वय, मग आजा म्हण की. मिस्टरांना काय हे त्यासोबत असेच थक मारतीस का त्यांना? काय बोलवतीस? आजच की. काय बाय पुरगीस का? काय झालं? अग अशी नावा हाक मारायची असते वय. मग काय हाक मारणार? अग आहो असं बोलवायचं. त्याला कसं लाव म्हणायचं? अग नवऱ्याला आहो बोलवायची पद्धत आहे. वय ग नीलम काकी, तू कुठं आहो म्हणतीस? तू बी आप्पाला आप्पाच म्हणतीस की? अग तुम्ही सगळे आप्पा म्हणताय म्हणून मी पण आप्पाच म्हणते, पण तसं मी त्यांना आवाज बोलते की. आणि तसं बी आप्पा हे आदरार्थी आहे ते चालत. ते आप्पांचं सोड, मी काय म्हणते? आहो. हा आता मी जर जे तू म्हणलं तर चालेल का? मला चालेल, म्हण की. गप्पा की. शितले अगं काय तर चांगलं सांगते तर ऐकाव की. बर मी आता बाहेर जाऊन बसते, पुष्पा संग बोलते जरा, नाहीतर तिला वाटायचं इतळ काय बोलतेत म्हणून. जरा आतमध्ये येता का? सुमन काकी बोलवते. मामा आलो मी. बर बोललं का? होय. पोस्टिंग काय कळलं का? नाही, 5-6 दिवसात कळेल. तुमच्या बरोबरचे मित्र तिकडेच आहेत ना? माझ्या युनिट मध्ये कोण आहे ना ते तिथे गेल्यावर कळेल. आणि माझ्या ग्रुप मधलं तर कोण नाही माझ्या युनिट मध्ये, प्रत्येकाचं युनिट वेगळं आहे. अच्छा, मग पुढचं प्लॅनिंग काय? काय नाही, पण गुरुजी म्हणले तसं शितलीला जेवढा जास्त वेळ देता येईल तेवढा द्या म्हणजे झालं. वय हे घ्या. हे का? हे आमच्याकडनं तुमच्या दोघांसाठी. घ्या बघा, उघडून बघा की. हा तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी वेळ द्यावा ना म्हणून हे घडलं आमच्याकडून तुमच्या दोघांसाठी. द्याल ना आमच्या पोरीला येईल. वय दिन की. उषा हा गे पूजेचा प्रसाद. बर येतो आम्ही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पुष्पे तुला काय अक्कल आहे का? माझी अक्कल कडेला काय झालं? अगं जरा चांगली साडी नेसायची नाही सुय. चांगली माझी हिला काय धाड भरली? अगं घरात घालायची साडी आहे ना ही. हा मग काय झालं? अगं घरात पूजा आहे म्हटल्यानंतर असं राहणं शोभत का? अहो घरगुती पूजा आहे ना आणि घरचाच कार्यक्रम आहे, मग घरातली साडी घातली म्हणून कुठं बिघडलं? अगं हो, पण बाहेरची 4 माणसं आपल्या घरात यायची म्हटल्यानंतर. नमस्कार. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.